नमस्कार, मैं निकिता स्टार अपेक्स न्यूज में आप सभी का स्वागत करती हूँ। देखते हैं आज का स्टार का वार। अपने पहले सांसदीय भाषण में अमित शाह बोले, बेरोजगार होने से अच्छा है पकोड़ा बेचना। बेरोजगारी से तो अच्छा है कि कोई युवा मजदूरी कर मेहनत कर पकोड़ा लगा, अपने श्रम परिश्रम से पसीना बहार कर हजारों लाखों करोड़ों युवा जो स्वरोजगारी की दिशा में आगे बढ़ रहे हैं, पकोड़ा बना रहे हैं, छोटी छोटी स्वरोजगारी ले रहे, उसको आप भिक्षु के साथ कंपेयर करेंगे? किस प्रकार की ये मानसिकता है? केंद्रीय कर्मचारियों के लिए एक बड़ी खबर, सातवां वेतन आयोग अप्रैल से शुरू होगा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भंडारा शहर के पानी पुरवठा योजना के लिए हामी भर दी है। अमरावती एमआईडीसी ने राजेंद्र ऑयल मिल के मालक ठाकुरदास कारेसिया इनकी हत्या के ही एक कर्मचारी ने उनके सिर पर वार करके उनकी हत्या की, ऐसा अंदाजा लगाया जा रहा है। राजपेट पुलिस आगे की इन्वेस्टिगेशन कर रही है। बाजार समिति के मुख्य प्रशासक अनिल कोल्हे, इन्होंने जाली दस्तावेज देकर यह पद हासिल किया, ऐसा आरोप किरपान इन्होंने लगाया। इसी के विरोध में वह आमरण उपोषण पे बैठे। हमारे संवाददाता ललित कनोजे से बात करते वक्त उन्होंने कड़क कार्रवाई की मांग की। बाजार समिति के मुख्य प्रशासक या पदी 2 महीने अगोदर श्री अनिल कोल्हे यांची नियुक्ती झालेली आहे। 2 महीने अगोदर पेपर मध्ये एक बातमी आली होती आणि आमच्या असं लक्षात आलं आहे की हे पद शेतकऱ्यांसाठी असतं बाजार समितीचं, पण या पदावर एका शिक्षकाला बसवण्यात आलेलं आहे आणि म्हणून आम्ही शासनाला तक्रार केली की या चुकीच्या पद्धतीनं हा माणूस या पदावर आरूढ झालेला आहे, याला त्वरित हटवावं। पण शासनाने याकडे लक्ष दिलं नाही, कारण या पदावर फक्त शेतकरी बसू शकतो आणि अनिल कोल्हे हा शिक्षक आहे, शासनाचा पगार घेतो आणि त्यामुळे त्याला त्वरित हटवावं अशी आमची मागणी आहे। आम्ही सकाळपासून आंदोलन सुरू केलेलं आहे, माझ्यासोबत अजय किरपान या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। शासनाची खरं तर त्याने दिशाभूल केलेली आहे, 420 गुन्हासुद्धा त्याच्यावर दाखल होऊ शकतो, कारण त्याने खोटे ॲफिडेविट सादर केलेले आहे आणि त्यात सांगितलेलं आहे की मी शिक्षक नाही, मी शेतकरी आहे, आणि त्यामुळे त्याच्यावर शासनाने 420 गुन्हा दाखल करावा, त्याला या पदावरून पदमुक्त करावं आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी मी दनका संघटनेच्या अध्यक्ष या नात्याने माझ्या सहकाऱ्यासोबत राजेश जयस्वाल असतील, जितेंद्र बावनकुळे असतील, अजय किरपान आहे यांच्यासोबत, या सौरभ पोटभरे यांच्यासोबत मी या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत आणि जोपर्यंत शासन आम्हाला निर्णय देणार नाही, आमची मागणी मान्य करणार नाही, जोपर्यंत अनिल कोल्हे यांना पदावरून खाली पदमुक्त करणार नाही, तोपर्यंत या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण करणार आहोत।